जालन्यामधून आणखीन एक मोठी बातमी समोर येते। जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, स्टील व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकलेत, कोट्यवधी रुपये जप्त केलेत। राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर घर कार्यालय इथे आयकर विभागाने छापे टाकलेत। या छाप्यांमध्ये सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे। त्यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे मोती असा 16 कोटींचा ऐवज, सुमारे 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी गणेश जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती? नीलम, जालन्यामध्ये जे आहे प्राप्तिकर जीएसटीच्या छापे मारल्यामुळे मोठे खळबळ उडाली आहे। प्राप्तिकरचे रिटर्न भरण्याची जी 31 जुलै अंतिम तारीख होती ती संपते ना संपते, ती 3 ऑगस्टला या विभागाच्या 100 पेक्षा अधिक कारमधून विवाह सोहळ्याचे स्टिकर लावून 300 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी 2 स्टील उद्योजक तसेच फायनान्स कंपनीवर जे आहेत छापे टाकलेले होते। त्यामुळे जवळपास 390 कोटीची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर येते। कोट्यवधी रुपये ती बेहिशेबी मालमत्ता जी आहे उघड होण्याची भीती व्यक्त होत होती। त्यामुळे 390 कोटीची मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे जवळपास। त्यामुळे उद्योजक व्यापाऱ्यांमध्ये जे आघाडी असलेलं जालना जे आहे त्यामागे केंद्रीय यंत्रणेच्या अर्थात प्राप्तिकर आणि जीएसटीच्या सक्षमीरेने उद्योजक विश्व हे आदरलेले आहे। नीलम, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, स्टील व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकलेत, कोट्यवधी रुपये आतापर्यंत जप्त करण्यात आलेत।